नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन एफएम वर मध्ये मी मेधा कॅन्सर डॉक्टर सोनू या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज पुन्हा एकदा डॉक्टर अनिल मडके जे छातीरोग तज्ञ आहेत त्यांच्याबरोबर एचआयव्ही एड्स मानसिकता बदलायला हवी या विषयावर चर्चा करायसाठी आणि प्रश्नोत्तर करण्यासाठी आम्ही दोघेही इथं उपस्थित आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आजच्या रविवारी पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार मंडळी. आपण मागच्या रवी पाहिलेलं होतं की एचआयव्ही एड्स मानसिकता बदलायला हवी याच्यासाठी एचआयव्ही म्हणजे काय, एड्स म्हणजे नेमकं काय आणि एचआयव्ही पासून एड्स पर्यंत जाण्यासाठी जो कालावधी असतो तर एचआयव्ही बाधित व्यक्ती हा कालावधी लांबवू शकते का किंवा एड्स पर्यंत त्याचा जो प्रवास आहे तो पूर्णपणे थांबवू शकते का याविषयी डॉक्टरने आपल्याला खूप छान पद्धतीनं सांगितलेलं होतं. यामध्ये आपण बघितलेलं होतं की नेमके कोणकोणते आजार एचआयव्ही बाधित व्यक्तीला होऊ शकतात आणि जर योग्य औषधोपचार त्यानं घेतले तर हे आजार कसे तो टाळू शकतो आणि एचआयव्ही सह तो आपलं तंदुरुस्त आयुष्य कसं जगू शकतो. मी पहिल्या भागात सुद्धा असं म्हणलेलं होतं की डॉक्टर अनिल मडके छातीरोग तज्ज्ञ आहेत आणि आज आपण त्यांच्याशी एचआयव्हीच्या आजाराविषयी किंवा एचआयव्ही आणि एड्स यामध्ये जो प्रवास आहे माणसाचा तर तो कसा थांबू शकतो याविषयी आपण डॉक्टरांशी बोलत होतो. पण आज डॉक्टर अनिल मडके छातीरोग तज्ज्ञ असताना एचआयव्हीवर कसं मार्गदर्शन करतायत ही मला खूप मोठी उत्सुकता होती. आणि डॉक्टर पुन्हा एकदा आज मी तुम्हाला विचारते की तुमच्याकडे जे एचआयव्ही बाधित पेशंट येतात तुम्हाला कशावरनं वाटतं की या व्यक्तीला एचआयव्ही असेल, समजा त्यांना आधी काहीच तपासण्या केलेल्या नाहीत आणि मग तुम्हाला त्याची शंका येते की काय बघितल्यावर तुम्हाला ही शंका येते आणि तुम्ही सांगू शकता की एचआयव्ही बाधित आहेस. एक तर असं काही बाहेरून ओळखता येत नाही म्हणजे श्रोत्यांनी तसं काही गैरसमज करून घेऊ नये. तसं बाहेरून कुणीही ओळखू शकत नाही की एखादी व्यक्ती एचआयव्ही बाधित आहे की नाही. आता तुम्ही जो नेमका प्रश्न विचारलात की हे रुग्ण माझ्याकडे कसे येतात, मुळात एचआयव्ही आणि एड्स हे वेगवेगळ्या अवस्था या आहेत हे आपण गेल्या वेळी सांगितलंय. पुन्हा एकदा एचआयव्हीचं इन्फेक्शन होणं, संसर्ग होणं म्हणजे एचआयव्हीची बाधा आणि एड्स म्हणजे रोग प्रतिकार क्षमता इतकी ढासळणं, पांढऱ्या पेशी इतक्या कमी होणं की त्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतुसंसर्ग वास्तव्याला असणं ही अवस्था म्हणजे एड्स. बरोबर. अनेक वर्षांचा कालावधी लागतो ह्या अवस्थेला जायला. या प्रवासामध्ये जेव्हा CD4 नावाच्या पांढऱ्या पेशी हळूहळू कमी होत जातात तेव्हा शरीरामध्ये वेगवेगळे संधिसाधू जंतू हे आक्रमण करायला लागतात, यायला लागतात. त्यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा जंतू म्हणजे ट्युबरक्युलोसिस TB. अच्छा. एचआयव्ही बाधितांमध्ये TB प्रमाण खूप जास्त आहे आणि मी क्षयरोग तज्ञ असल्यामुळे माझ्याकडे ते रुग्ण येतात. फुफ्फुसाचा क्षयरोग जास्त प्रमाणावर असतो पण इतर अवयवात सुद्धा क्षयरोग झाला तरी ते रुग्ण माझ्याकडे येत असतात म्हणून हे माझ्याकडे येतात. पहिला भाग. दुसरा भाग, अशा रुग्णांना निमोनिया खूप मोठ्या प्रमाणात होतो. निमोनिया म्हणजे फुफ्फुसाचा दाह आणि हा दाह जो असतो हा सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या निमोनियापेक्षा वेगळा असतो. बर. त्यामुळे त्या पेरिफेरीला म्हणजे त्या गावातल्या डॉक्टरांकडून किंवा इतर तज्ञांकडून त्याच्यावर उपचार नाही झाले तर मग माझ्याकडे येतात आणि हे त्रासदायक निमोनियाचे रुग्ण असतात. त्याला PCP निमोनिया असं म्हणतात किंवा इतर वेगळ्या प्रकारचे फंगाय म्हणजे बुरशीजन्य निमोनिया अशा रुग्णांना होतं. तिसरा एक महत्वाचा आजार म्हणजे कपोशी सार्कोमा नावाचा कॅन्सर जो त्वचेवरही होतो आणि फुफ्फुसाला त्रासदायक असतो. या प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. याशिवाय या एचआयव्ही बाधित प्रकार असल्यामुळे किंवा अवस्था असल्यामुळे लोकांना हृदयविकार होतो ज्याला कार्डिओमायोपॅथी म्हणतो आणि या रुग्णांना बऱ्याचदा अशा किंवा इतर रुग्णांना एचआयव्हीच्या पल्मोनरी हायपरटेन्शन होतं म्हणजे फुफ्फुस आणि हृदय यांना जोडणारी एक मोठी रक्तवाहिनी फुफ्फुसांमध्ये असते ज्याला पल्मोनरी आर्टरी असं म्हणतो. म्हणजे आपण जो ब्लड प्रेशर बघतो हाताला कप बांधून तो नेहमीचा ब्लड प्रेशर, हा सोडून दुसरा एक ब्लड प्रेशर असतो तर त्याला पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतात आणि त्याची लक्षणं ही एकसारखी नसतात. मुळे लोकांना विनाकारण धाप लागते, दम लागतो, अस्वस्थपणा येतो, भूक लागत नाही, या अशा वेगळ्याच तक्रारी असतात आणि या रुग्णांचं कारण, या आजाराचं कारण कदाचित एचआयव्ही असू शकतं. ह्या सगळ्या कॅटेगरी मधले लोक आमच्याकडे येतात म्हणून एचआयव्हीचे रुग्ण आमच्याकडे येतात आणि अर्थात आमच्याकडे जे बरे झालेले, ज्यांना बरं वाटलेले आहे ते इतरांना सांगतात की यांच्याकडे जा म्हणजे तुला बरं वाटेल, असेही रुग्ण येतात. म्हणजे काही वेळा मेंदू विकार असलेला रुग्ण सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचतो. अर्थात त्या मेंदूच्या विकारामध्ये कदाचित क्षयरोग असू शकतो किंवा इतर जंतुसंसर्ग झालेले असतात. तर अशा प्रकारे एचआयव्हीचे रुग्ण आमच्याकडे येतात. बरोबर. हा,
पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की पहिल्यांदा एचआयव्ही झाल्यानंतर जर व्यवस्थित औषधोपचार सुरू झाला नसेल तर या या आजारांना ती व्यक्ती बळी पडते आणि या आजारांच्या उपचारासाठी तुमच्याकडे येते आणि त्यातून निदान होतं की त्या व्यक्तीला एचआयव्ही आहे. आणखीन एक गोष्ट की एचआयव्ही आणि टीबी हे दोन आजार हातात हात घालून येत असल्यामुळं जेव्हा रुग्णाला टीबीची बाधा होते तेव्हा तो आमच्याकडे येतो आणि जर टीबी क्षयरोग हा हाताबाहेर चाललेला आहे असं आम्हाला वाटलं की विशिष्ट प्रकारचे जंतू त्यात आढळले तर आम्ही स्वतःहून एचआयव्हीची चाचणी करून घेतो. म्हणजे त्याला माहित नसतं कदाचित की त्याला बाधा झाली आहे, पण त्याला क्षयरोग आधी होतो आणि तोपर्यंत त्यांनी टेस्ट करून घेतलेली नसते आणि याची टेस्ट आमच्याकडे केल्यानंतर पॉझिटिव्ह येते. म्हणजे त्याला पहिल्यांदा आमच्याकडे कळतं की नाही रे बाबा मला एचआयव्हीची बाधाही आहे. तर असेही रुग्ण आहेत आणि दुर्दैवानं यांची आजही नव्याने येणाऱ्या एचआयव्ही बाधितांची संख्या पण अजून आहे म्हणून प्रबोधनाची गरज आहे. अक्षरशः आता ठीक आहे, एचआयव्ही पॉझिटिव्ह तर ती व्यक्ती झालेली आहे. अशा व्यक्तीची मानसिकता पहिल्यांदा पूर्ण ढळून जाते की तो घाबरून जातो. आपण परवा पण म्हणलं इथं त्याला थोडं समुपदेशन करायला पाहिजे, त्याची मानसिकता बदलायला पाहिजे. पण त्याची मानसिकता बदलायला पाहिजे म्हणजे त्याच्या मानसिकतेत नेमके कोणकोणते बदल व्हायला हवे? मुळात मला असं वाटतं की एचआयव्हीची बाधा ज्या व्यक्तीला होते ती व्यक्ती काय स्तरातली आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे बघा की त्या व्यक्तीची मानसिक ताकद, त्या व्यक्तीची बौद्धिक ताकद, त्या व्यक्तीची आर्थिक ताकद, त्या व्यक्तीची सामाजिक पद, त्या व्यक्तीचं व्यावसायिक स्थान, सामाजिक स्थान, या सगळ्या स्तरांचा विचार व्हायला हवा. म्हणजे असं की एखादी व्यक्ती डिपेंडंट आहे कोणावर तरी, एखादी व्यक्ती फारसं अभ्यास नसलेली, फारसं शिक्षण नसलेली आहे, त्या व्यक्तीला एचआयव्हीची माहितीच नसते. बरोबर. त्यामुळं अज्ञानात ज्याला सुख म्हणतो तशा त्या व्यक्तीला एचआयव्ही म्हणजे काहीच माहित नसतं. अर्थात ही संख्या कमी असली तरी हे लोक घाबरून नाही जात. हा त्रास होतोय ना द्या मला औषध म्हणतात. त्रास होतोय ना द्या मला औषध. इथे रुग्णांबरोबर नातेवाईकांची मानसिकता महत्वाची आहे. नातेवाईकांची जबाबदारी महत्वाची आहे. म्हणजे मग तो जर पुरुष असेल किंवा ती जर स्त्री असेल तर जोडीदारांनी समजावून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एचआयव्ही पॉझिटिव्ह पुरुष असेल तर मी आधी त्यांना सांगतो सर्व पेशंटना की तुमच्या बायकोची तपासणी आधी करून घ्या. कारण दोघांनी उपचार घेणं महत्वाचं आहे. याला जोडून मी एखादी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, पण हे महत्वाचं आहे की जी अज्ञानी आहे, ज्ञान म्हणजे मला अज्ञानी नाही म्हणायचं आहे, अशिक्षित म्हणूया आपण, अशिक्षित व्यक्तींना कुठेतरी साथ द्यायला हवी. जी व्यक्ती सुशिक्षित आहे आणि मनाने स्ट्रॉंग आहे, बघा मी काय म्हणतोय, परत मानसिकता जर स्ट्रॉंग असेल तर या व्यक्तीला कोणाची गरजच लागत नाही. समुपदेशनाची सुद्धा गरज लागत नाही. गरज लागते ती मनाने वीक असलेल्या व्यक्तींना. आणि मनाने वीक असलेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची भीती, काळजी, चिंता असते. ते त्यांना विश्वासात घ्यायला हवं. मुळात मी माझ्या सहकारी डॉक्टर मित्रांना सुद्धा या व्यासपीठावर सांगू इच्छितो की एचआयव्ही पॉझिटिव्ह जर व्यक्ती आली तर पटकन त्याला समोरासमोर एकटा आला असेल तर नका सांगू. बर. नका सांगू. म्हणजे अशी उदाहरणं आहेत की एखाद्या डॉक्टरनी जर एकटा रुग्ण आला असेल आणि त्याला जर निदान सांगितलं पटकन तर ती व्यक्ती स्ट्रेट जाऊन आत्महत्या करू शकते. मानसिक धक्का किती प्रकारचा एखाद्या व्यक्तीला बसू शकतो याचा अंदाज आपल्याला येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला स्ट्रेट डायरेक्ट असं नाही सांगायचं. दुसरा भाग असा की ती व्यक्ती तुमच्याकडे आली असेल आणि तिला एचआयव्हीची बाधा माहिती नसेल, पहिल्यांदा निदान झालं असेल, तर बरोबर कोण आलं हे जाणून घ्या. काही वेळा काय होतं, ती व्यक्ती सहज म्हणून कोणाला तरी घेऊन आलेली असते. ती व्यक्ती कदाचित मित्र नसते किंवा समजा ओळखीची असेल किंवा जवळपास, म्हणजे पुन्हा जवळचा मित्र, सहजगत्या मित्र, सहज आलेला, अशा कॅटेगरी असतात. क्लोज फ्रेंड असेल, सहज म्हणून आलेली व्यक्ती असेल, तिच्या समोर सांगणं हे धोकादायक ठरू शकतं. म्हणजे त्या व्यक्तीने किती लोकांना इतरांना सांगितलं यापेक्षा या माणसाला, या व्यक्तीला जो त्रास होईल त्याचा विचार डॉक्टरनी करायला हवा. त्यामुळे एचआयव्हीची बाधा सांगणं ही प्रक्रिया मोठी आहे. त्या व्यक्तीला सांगणं, मग ह्यासाठी त्या व्यक्तीचा बायोडेटा जो आहे किंवा रिझ्यूम जो आहे, मग त्या व्यक्तीशी बोलायला हवं की काय करता तुम्ही, किती शिकलेला आहात, कुठल्या प्रकारचं काम करता, त्याच्यातून मानसिकता स्ट्रॉंग काय कळते. एक्झॅक्टली. म्हणजे त्या माणसाला कदाचित तो आजार एकट्या पुरता मर्यादित ठेवायला आपण संधी देतो ही उपलब्ध करून द्यायला हवी. अच्छा.
आणि मग त्याला विचारायचं की बाबा ही कुणाला कळावं असं वाटतं का. मग माझ्या बायकोला कळू दे की न कळू दे, माझ्या भावाला कळू दे की न कळू दे, माझ्या बाबांना कळू दे की न कळू दे, माझ्या मुलाला कळू दे की न कळू दे. आमच्याकडे असंख्य प्रकारचे अशी कॉम्बिनेशन येतात. म्हणजे बाबांना एचआयव्ही आणि मुलगा घेऊन आलाय, मुलाला एचआयव्ही आणि बाबा घेऊन आले, बायकोला एचआयव्ही आणि नवरा घेऊन आलाय, नवऱ्याला एचआयव्ही आणि बायको घेऊन आले. आणि हे जे घेऊन आले ते निगेटिव्ह आहेत आणि नवरा बायको दोघेही पॉझिटिव्ह, दोघेही आमच्याकडे रिपोर्ट घेऊन येतात, आम्ही असे असे पॉझिटिव्ह. आणि अर्थात लोकांमध्ये ह्याची भीती नक्की कमी झाली आहे आणि ती व्हायला हवी. बरोबर, व्हायला हवी अशा अर्थाने झाल्यानंतर काळजी घेण्यासाठी. भीती नाही म्हणून एचआयव्हीची बाधा मला होऊ दे अशी मात्र मानसिकता व्हायला नको. कारण जनप्रबोधन झाल्यामुळे एचआयव्हीची संख्या डेफिनेटली कमी झाली, नक्की कमी झाली. तर या मानसिकतेविषयी मी बोलत असताना मी सांगेन की एकदा त्या व्यक्तीची मानसिकता तयार झाली की स्वीकारायचं. एचआयव्हीची बाधा म्हणजे डोंगर कोसळा असं नव्हे, आणि यासाठी त्या समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरची ताकद मोठी हवी. आणि तसं नसेल तर अशा समुपदेशनासाठी सायकियाट्रिस्टची किंवा सायकोलॉजिस्टची मदत घ्यावी. आणि मग हळूहळू हळूहळू त्याला हे सांगावं, जिथे वाटतं की तुम्हाला मानसिकता वीक आहे तर त्याला काहीच सांगू नये, त्याचा नंबर आधीच घ्यावा आणि त्याच्या भावाला बोलून घ्यायला लावावं. यासाठी थोडीशी थापेबाजी करायला हरकत नाही की तुमचा एखादा टेस्ट करायची आणि भावाला बोलवून घ्या, तुमची एखादी चाचणी करायची आणि मिसेसनं बोलवून घ्या, आणि तुम्हाला पुन्हा एकदा रिपोर्टसाठी यावं लागेल वगैरे. एकटाच जर आला असेल तर ही रिस्क आपण टाळायला हवी, हा पहिला भाग. दुसरा भाग सर्वांनाच सांगायला हवा, एचआयव्हीची बाधा म्हणजे एड्स नव्हे. पटवायला हवं. म्हणजे परवा माझी एक मुलाखत एके ठिकाणी प्रसिद्ध झाली राधर, आणि त्या मुलाखतीनंतर मला एक फोन आला की ते ग्रहस्थ म्हणाले की माझ्या वडिलांचं ऑपरेशन होतं आणि त्यांचं प्रोस्टेटचं ऑपरेशन होतं, आणि ऑपरेशन साठी घेऊन गेलो तर वडील एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं कळलं आणि ऑपरेशन कॅन्सल केलं. त्या डॉक्टरनी ऑपरेशन केलं नाही आणि मग मला समजलं की एचआयव्हीची बाधा एड्स हे झालेलं आहे. म्हणून मी घरी आलो आणि आम्ही तो विषय 2 महिने बाजूला ठेवला, कारण गोळ्या चालू आहेत, ऑपरेशन कॅन्सल केलं. पण तुमची मुलाखत ऐकल्यानंतर कळलं की एचआयव्हीची बाधा वेगळी आणि एड्स वेगळं आहे आणि मी आता तिच्या औषधं घेतो. म्हणजे ती व्यक्ती वडिलांसाठी औषधोपचाराचा तिने विचारच केला नव्हता, ऑपरेशनही कॅन्सल झालं होतं. बाधा वेगळी आणि एड्स वेगळा हे 2 विषय वेगळे असल्यामुळे त्या व्यक्तीने आता उपचार घ्यायला सुरुवात केली आहे आणि अशा व्यक्तीचं ऑपरेशन होतं हेही आपण या व्यासपीठावर सांगूया. एचआयव्हीची बाधा झाली तर तो सर्वसामान्यच माणूस असतो, केवळ एकच फरक की विषाणू शरीरात आहेत आणि त्यांना वाढू द्यायचं नाही. नक्की नक्की, हेच आणखी आपण वेगवेगळ्या उदाहरणातून सांगूयात की कशा पद्धतीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. याबद्दल आपण अजून बोलतोय पण एक म्युझिकल ब्रेक घेतो. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहू एवरग्रीन. तर मंडळी 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे आणि या रविवारी सुद्धा आपण डॉक्टर अनिल मडके यांच्याशी बोलतोय, छातीरोग तज्ञ आहेत ते. तर एचआयव्ही एड्स मानसिकता बदलायला हवी आणि काय बदलायला हवी, ही मानसिकता कशी बदलायला हवी याविषयी आपण बोलूयात. डॉक्टर, आपण आता साधारण बघितलं की त्या रुग्णाची मानसिकता बदलायला हवी, ती त्याच्यापर्यंत झाली, त्याच्यापुरती मर्यादित झाली. पण एकदा त्याला एचआयव्हीची लागण झालेली आहे त्याला लक्षात आल्यावर त्यानं, म्हणजे समजा तो पुरुष असेल तर त्यानं आपल्या पत्नीशी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, तिला कितपत त्यानं विश्वासात घेतलं पाहिजे, आणि जर तिला विश्वासात घेतलं नाही तर त्या स्त्रीची पुढे जाऊन काय अवस्था होत असेल, तिची शारीरिक असेल मानसिक असेल, तर हे सगळं आपण थोडं सांगूयात. अगदी चांगला आणि फार महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला आहे. मला असं वाटतं की जेव्हा एखादा पुरुष एचआयव्ही ग्रस्त होतो, म्हणजे एचआयव्ही बाधित होतो, तेव्हा त्याची वैवाहिक आयुष्यात कुठल्या पातळीवर तो आहे, कुठल्या टप्प्यावर तो आहे, हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादी व्यक्ती विवाहबद्ध होते तेव्हा 2 जीव एकत्र येतात आणि हे 2 जीव एकत्र राहून संसार करत असतात, तेव्हा त्यांचे गुण दोष एकमेकांना माहीत झालेले असतात. आणि हे सगळं स्वीकारून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे सगळं स्वीकारून आपण चाललेलो असतो. आणि जर का असा संसार काही वर्षे चाललेला फुललेला असेल तर या अशा संसारात समजा दुर्दैवाने अशी घटना घडली तर त्या व्यक्तीनं मला असं वाटतंय की शांतपणे आपल्या बायको पुढे त्यांनी कबुली जवाब द्यावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्या व्यक्तीने आधी बायकोची तपासणी करावी. दुर्दैवाने मी तुम्हाला एक उदाहरण दाखल सांगेन, एक ग्रॅज्युएट झालेली सुशिक्षित
एके ठिकाणी सर्व्हिस करणारी व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी आपल्या बायकोला आणलं होतं. त्यांना एक 15-3 आठवडेपर्यंत खोकला, ताप, कणकण होती. गावात औषधं घेऊन बरं झालं नव्हतं. मी एक्सरे काढला, वजनही कमी झाल्याचं दिसत होतं आणि इतर काही त्वचेवर काही लक्षणं दिसल्यामुळे मी HIV ची चाचणी केली तर ती सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आली. आणि मला प्रश्न पडला की आता हे सांगायला हवं म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्या रुग्णाच्या नवऱ्याला बोलवलं मी. आणि त्यांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा ते शांतपणे ते म्हणाले की मी HIV पॉझिटिव्ह आहे. बापरे. आणि त्याच्यापुढे धक्का मला असा बसला की ते म्हणाले की तुमच्याकडे मी 4-1 वर्षापूर्वी आलो होतो आणि मी तुमच्याकडून औषधं घेतली होती आणि पुढे माझं मी औषधं घेतोय आणि मी आलोच नाही. आणि आमच्याकडे रुग्णांची संख्या खूप असल्यामुळे मी चेहरा लक्षात असा राहिला नव्हता माझ्या. आणि मग ते काय म्हणाले पुढची धक्कादायक गोष्ट अशी की ते म्हणाले की बायकोला हे सांगू नका ती पॉझिटिव्ह आहे आणि माझं तर नाहीच नाही आहे. म्हणजे आम्ही अशा अवस्थेमध्ये पोहोचतो डॉक्टर लोक बऱ्याचदा की काय करायचं नेमकं. तर इथे प्रश्न असा आहे की त्यांना मी म्हणालो की तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह आला पहिल्यांदा तेव्हा मी सांगितलं होतं की नाही की मिसेसला तपासून घ्या. कारण मी सांगतोच प्रत्येक रुग्णाला त्यांच्या जोडीदाराची तपासणी करून घेण्याबाबत पहिल्याच भेटीत सांगत असतो. ते म्हणाले हो पण कामात व्यग्र असल्यामुळे वेळ मिळत नसल्यामुळे मी केलं नाही. अर्थात कारण काय असेल माहिती नाही पण मला कळकळीनं हात जोडून मला सांगावं असं वाटतं की अशा रुग्णांनी जोडीदाराची चाचणी करूनच घ्यावी. काय असतं ते लोक फार मोठा गुन्हा करतायत असंही मला नाही वाटत. कारण शेवटी माणूस धर्म आहे. माणसाचे स्वभाव वेगवेगळे असतात, त्याच्यावर काय संस्कार झालेत, त्याला भीती किती आहे, कदाचित अतिप्रेम पण असेल, मला माहिती नाही, मला हे वर्णन करता येणार नाही एवढ्या छोट्या वेळेत. पण त्या माणसाने कदाचित आपल्याबद्दलचा जो आत्मसन्मान आहे तो तिच्या नजरेतून जाईल की काय अशी भीती वाटत असेल. पण मला असं वाटतं की या स्थितीमध्ये विश्वासात घेऊन बायकोला सांगावं. कारण माणूस म्हणजे देव नव्हे आणि माणूस हा चुका करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या आपण नोटबुकमध्ये पानावर काही लिहिलं तर आपण पान फाडून टाकतो, वही नाही टाकून देत, नाही का? म्हणजे तेवढ्यापुरतं आपल्याला बायकोला त्रास होईल. कदाचित काही दिवस ती रागावेल, तुमच्याबद्दल वेगळा विचार करेल. पण भारतीय संस्कृतीमध्ये नवरा किंवा बायको हे क्षमाशील असतात आणि मला वाटतं स्त्रिया जास्त क्षमाशील असतात, त्या नवऱ्याला माफ करतात असं मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे. तर हे विश्वासात घेऊन सांगावं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तिची चाचणी करावी. दुर्दैवानं ती पॉझिटिव्ह आली तर तिला उपचार घ्यावेत आणि समजा सुदैवानं ती निगेटिव्ह आली तर मात्र या नवरा बायकोनी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नयेत. त्यांनी प्रत्येक वेळी लैंगिक संबंध ठेवताना कंडोम म्हणजे निरोधचा वापर करावा. आणि माझ्याकडे असे खूप रुग्ण आहेत की जे स्वतः पॉझिटिव्ह आहेत पण बायकोला मात्र संसर्ग त्यांनी दिलेला नाही आणि बायकांना माहीत आहे आणि त्या त्यांच्याबरोबर येतात, खूप सुखानं आनंदानं नांदतायत. इथे आपला जो कार्यक्रम ऐकतायत त्यांच्यापैकी अशा कोणी दुर्दैवानं असतील तर त्यांनी चाचणी करून घ्यावी. आणि माझ्या भगिनींना मी सर्वांना सांगेन की तुम्ही कधीतरी वर्षातून एकदा चाचणी करून घ्या ना, काय हरकत आहे, नाही का? आपण रक्त तपासणी करतो, लघवी तपासतो, शुगर तपासतो, कार्डिओग्राम काढतो. वार्षिक तपासणी म्हणून HIV ची चाचणी किती लोक करतात? आणि समजा ती जर पॉझिटिव्ह आली तर अर्थातच ही लपवून ठेवलं जातं. मी असं नाही म्हणत पण बऱ्याचशा आपल्याकडे अशी अवस्था आहे की पती म्हणजे परमेश्वर असं मानण्याची एक प्रथा आहे. चांगली आहे प्रथा ती, पण त्या पतीनं थोडं परमेश्वर न राहता माणूस म्हणून तरी वागायला हरकत नाही. आणि ज्या व्यक्ती आपल्या बायकोला काही सांगत नाही, आपल्या उपचाराबद्दल बोलत नाहीत, लपवतात, आणि आपल्याकडच्या बायका बिचाऱ्या ह्या माहीत नसतं, त्यांना विचारत पण नाहीत. म्हणजे बऱ्याच स्त्रियांना माहीत नसतं की नवरा काय काम करतो, किती काम करतो, किती मिळवतो, आर्थिक नाड्या पण त्यांच्याकडे नसतात. होतं काय, जेव्हा असा पती जगातून निघून जातो आणि त्या विधवा होतात तेव्हा हे प्रश्न गंभीर होतात. तो मोठा विषय आहे. मला या आजच्या दिवशी हेच सांगायचं आहे की जर जोडीदार आपला म्हणजे जर आपण पॉझिटिव्ह असू तर जोडीदाराला हे सांगायला हवं. यासाठी शांतपणे सगळं स्वीकारून हे सांगायला हवं. जर सांगायचं नसेल तर निदान चाचणी तरी करून घ्या बायकोची. आणि बायको निगेटिव्ह असेल तर मला माहिती नाही खरं तर हे सांगूच नये की सांगावं या प्रश्नाचं उत्तर मी द्यायला मला माहित नाही मी पात्र आहे की नाही. पण निदान बायकोला संसर्ग जाऊ नये याची तरी खबरदारी नक्कीच आपण घ्यायला हवी आणि ती प्रत्येकाने घ्यायला हवी. आणि पुढे जाऊन मी म्हणेन
त्या स्त्रीच्या दृष्टीनं हा कायदेशीर तिचा हक्क व्हायला हवा. अक्षरशः आता फक्त आपली ही या कार्यक्रमाची वेळ पण आज संपत आली. फक्त जाताना एवढं सांगूया आपण की एच आय व्ही संसर्ग ज्यांना झालेला आहे त्यांनी जनरलाइज काय काळजी घ्यावी, म्हणजे जेणेकरून हा एड्स पर्यंत त्यांचा प्रवास नकोच जायला तिथपर्यंत. आणि जरी अगदी काही म्हणू, कमनशिबाने म्हणू, काही म्हणू, पण जायला तो तयारच झाला तर किमान प्रोलॉंग तरी होईल. अगदी, मी त्यांना सांगेन की एच आय व्ही बाधित व्यक्तीनो तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुम्ही इतरांसारखे आहात, अगदी माझ्यासारखे आहात, अगदी तुमच्यासारखे त्या सर्वजण आहेत, आपल्यासारखे. अगदी एच आय व्हीचा विषाणू फक्त आत आहे, त्याला वाढू द्यायचं नाही, तो दररोज लाखोंनी वाढत असतो. मग काय करायला हवं? नियमितपणे वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, वेळेत जेवणे, पुरेशी झोप घेणं, विश्रांती महत्वाची. काम जे आहे ते अकांड तांडव करून काही काम करायचं नाही. 8 तासापेक्षा जास्त राबणे नाही. कष्टाचं काम करायचं असेल तर जपून करणे, नियमितपणे व्यायाम करणे. महत्वाचं आहे. लोक काय करतात की गुळमटून जातात. आता काय करायचं आहे? काही लोक काय करतात की आता आयुष्य काय राहिलं म्हणून जास्त बिडी ओढायची, जास्त सिगारेट ओढायची, जास्त दारू प्यायची. नाहीच करायचं ते व्यसन. दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा, मावा, चिलेम, गांजा काहीही नको, काहीही नको. पुन्हा एकदा मी सांगतोय, छान व्यवस्थित भारतीय पद्धतीचं जेवण घेणं, शक्यतो घरातलंच खाणं. बाहेर हे खातो, ते खातो, हॉटेलिंग करतो, गाड्यावर खातो, आणि ह्या सगळ्या प्रकारची बंधनं जर शरीरावर ठेवली तर काय बिषाद आहे एड्स व्हायची? नाहीच आहे. आणि याबरोबर उपचार घेणं म्हणजे पण महत्वाचं. हा हा महत्वाचा भाग आहे. आणि इथे एक दिलासादायक गोष्ट अशी की जर तुम्ही पुरुष असाल तर ही काळजी घ्यायलाच हवी. आणि मला बऱ्याचदा असं वाटतं की आम्ही जेव्हा बघतो स्त्रिया जास्त जगतात, बरं का? एच आय व्ही बाधित स्त्रिया जास्त जगतात. कदाचित ह्याच्यात हाताचे संशोधन सुरू आहेत, कदाचित हार्मोनमुळे असेल. आणि मला तर खूपदा वाटतं की ही दैवी देणगीच आहे. निसर्गाने, देवानं स्त्रीला बहाल केलेली ही देणगी आहे. कारण आपला जो अन्याय होतो तो स्त्रीवर जास्त होतो, एच आय व्हीच्या बाबतीत तर फार होतो. कदाचित त्या देवानीच व्यवस्था केली असेल की बाबा हे असं आहे ना, तर तुला जास्त आयुष्य मी देतो. पण यामध्ये सुद्धा या स्त्रियांनी सुद्धा जर त्यांना समजलं की पॉझिटिव्ह आहे तर त्यांनी सर्व गोष्टींच्या आधी याला प्राधान्य देऊन उपचार घ्यायला हवेत. सासूरवासीन असो ती, माहेरवासीन असो, एकटी असो, मुलांच्या बरोबरची असो, आणि या स्त्रियांनी निगेटिव्ह थिंकिंग नाही करायचं, निराश नाही व्हायचं. बऱ्याचशा स्त्रिया मनानं हलव्या असतात आणि मग एकदा समजलं की मग मी काय जगून करणार नाही. खूप स्त्रिया आहेत आमच्याकडे, उपचार घेणाऱ्या खूप स्त्रिया आहेत, अतिशय स्ट्रॉंग आहेत, स्वतः काम करतात, स्वतः मिळवतात, मुलांना मोठं केलंय. काही स्त्रियांच्या मुलांची लग्न झाली, आता खूप आनंदात आहेत त्या, कारण त्यांनी मनावर ताबा मिळवलाय. मनावर तुमचा ताबा मिळवा, तुम्ही ढासळून जायचं नाही. इतकं स्ट्रॉंग राहायचं की बाबा मी त्या आजारावर मात करेन, त्या आजाराने माझ्यावर मात करायला नको. म्हणजे एच आय व्ही कंट्रोल करणं अगदी सहज शक्य आहे. प्रतिकार शक्ती जी आहे ती उत्तम ठेवणं, योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य औषध उपचार, या त्रिसूत्रीमुळे ती व्यक्ती, एच आय व्ही बाधित व्यक्ती एड्सला कायमचाच दूर ठेवेल असं म्हणायला हरकत नाही. दूर ठेवू शकते ती अगदी. अगदी. आणि यासाठी तुमची मानसिकता बदलायला हवी, मानसिक दृष्ट्या तुम्ही खूप स्ट्रॉंग व्हायला हवं असं या एच आय व्ही बाधित व्यक्तींना आपण सांगूया. आणि आपण आज असाच विषय ठेवला होता मागच्या रविवारी आणि ह्या रविवारी की एच आय व्ही एड्स मानसिकता बदलायला हवी. जर मानसिकता बदलली तर नक्कीच आपण इतर आजारांप्रमाणेच हा एक आजार आहे असं समजून वागलो तर नक्कीच आपलं आयुष्य सुसह्य होईल आणि जोडीदारासह, संपूर्ण फॅमिलीसह आपण उरलेलं आयुष्य सुसह्य पद्धतीनं घालवू शकू असं म्हणून. डॉक्टर, तुम्ही इथे येऊन हे खूप छान पद्धतीनं आणि एका वेगळ्या अँगलनं सांगितलं की लोकांना पण एक मानसिकता बदलायसाठी एक वेगळा अँगल दिलाय आपण इथे आज, तर तुमचं त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद देते मी. धन्यवाद. आणि मला वाटतं सर्व श्रोत्यांना पण माझा नमस्कार. नक्कीच नक्कीच. तर मंडळी, आज डॉक्टर अनिल मडके आपल्या बरोबर होते आणि या दोन भागात आपण सगळ्यांना सांगितलं की एच आय व्ही आणि एड्स याबद्दलची जी मानसिकता आहे, तर ती मानसिकता बदलली तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं एच आय व्ही सह आयुष्य जगू शकू. खरं तर शेवटी जाता एका वाक्यात मी सांगेन की एच आय व्ही पॉझिटिव्ह होण्यासाठी जी 4 कारणं आहेत, त्या 4 कारणांपासूनच आपण जर दूर राहिलो तर या एच आय व्ही पर्यंत आपल्याला जायलाच लागणार नाही. आणि आपली भारतीय संस्कृतीची जी आहे की आपण म्हणतो की एक पत्नी एक वचनी एक बाणी, जसा राम होता तसं आपण जर आयुष्य जगलो तर नक्कीच या एच आय व्ही पासून आपण दूरच राहू. तर डॉक्टर, पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.